नमस्कार मित्रांनो, आज आपण सीसॅट पेपर बद्दल बोलणार आहोत। आपण मागील व्हिडिओ मध्ये जीएस पेपर 1 बद्दलची स्ट्रॅटेजी 120 प्लस मार्क कसे मिळवायचे, म्हणजे 60 पेक्षा अधिक क्वेश्चन्स साठीच्या तयारीची संसाधन याबद्दल आपण चर्चा केली होती आहे। पण आजच्या व्हिडिओ मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर 2 म्हणजे सीसॅट बद्दलची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत। नेमकं काय करावं, कशातून करावं, किती वेळात करावं आणि त्याची काय पद्धती असावी याबद्दल काही थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रस्तुत करतोय। सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, याच्यासाठी साधनं काय वापरावीत आहे। अनेक मुलांचे कमेंटमध्ये मागील व्हिडिओमध्ये प्रश्न होते की सीसॅटसाठी नेमकं काय साधन वापरावं, पुस्तक वापरावे, कुठलं गाईड्स वापरावं, प्रश्नसंच वापरावा इत्यादी पॉईंट ऑफ व्ह्यू। तर सर्वप्रथम एक पहिला मुद्दा तुमच्या समोर जो सर्वार्थाने लक्षात घेणं जरुरी आहे ते म्हणजे आत्तापर्यंत सीसॅट पेपरसाठी सर्वात मोठी मातृभूमी राहिलेली आहे किंवा ते सर्वात सर्वोच्च महत्त्वाचे संसाधन राहिले ते म्हणजे आयोगाचे पेपर्स। आयोगाचा पेपर हा सर्वोच्च आणि परिपूर्ण संसाधन आहे आपल्या तयारीसाठी। तर आत्ता तयारीच्या पॉईंटातून कुठलं गाईड, कुठले संसाधन, कुठले पुस्तकं वापरावे याचं पहिलं उत्तर आहे। तुमच्यापैकी कोणीही पूर्ण 2012-13 पासून ते आत्ता 19 पर्यंतच्या प्रत्येक वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेचा संच घ्यावा, पण तो प्रश्नपत्रिका संच हा आयोगाचा ओरिजिनल पेपर असावा। गाईडमधून प्रश्नपत्रिका सॉल्व करू नये, कारण गाईडमध्ये त्याचा फॉन्ट, त्याचे पेजेस, त्याचे क्वेश्चन्स हे एकाच पानावर अगदी लहान अक्षरात बसवलेले असतात, त्यामुळे आयोगाची ओरिजिनल प्रश्नपत्रिका सॉल्व करावी। सुरुवात कुठून आणि कशी करावी, तर प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण ओरिजिनल डाउनलोड करून त्याच्या प्रिंट काढाव्या आणि काढलेली प्रश्नपत्रिका ही पूर्णपणे प्रॅक्टिससाठी घ्यावी। त्यामध्ये विशेष पॅसेजचे 50 क्वेश्चन त्याला वेगळं सेंट करा, 30 क्वेश्चन ज्याच्यामध्ये रिझनिंग, मॅथ आणि डिसिजन मेकिंग आहे असे 30 क्वेश्चनचा सेट वेगळा काढा। एकूणच प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले 2 भागांमधले प्रिंट काढून दररोज एक एक सेट प्रॅक्टिसला घ्यावा। पॅसेज एक दिवस, नंतर रिझनिंग मॅथ, एक दिवस पॅसेज नंतर रिझनिंग मॅथ, या पद्धतीने कंटिन्यू ऑल पेपर सॉल्व करायला किमान 15-16 दिवसापेक्षा अधिक वेळ लागेल। म्हणजेच 15-16 दिवसामध्ये तुमचा 1 पेपर सॉल्व करून होईल, मग देन पुन्हा नेक्स्ट 15 दिवसासाठी पुन्हा त्याच प्रश्नपत्रिका पुन्हा रिपीटेडली सॉल्व करायला घ्याव्यात। पण अनेक विद्यार्थ्यांची समस्या आहे, याच प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सॉल्व केल्यामुळे उत्तरच पाठ होऊन चालली पण उत्तर बरोबर येत नाही आहे। मग आता त्यात प्रश्नपत्रिका किती वेळा सॉल्व कराव्यात, त्याचं सिंपल उत्तर आहे आपण जीएस प्रमाणे सीसॅटच्या प्रश्नपत्रिका अगदी जवळपास पाठ करत चाललोय, जे अतिशय रॉंग आहे। तर सीसॅटच्या प्रश्नपत्रिका आपल्याला समजल्या पाहिजे आहे, म्हणजे काय केलं पाहिजे आहे। तर आयोगाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिका सॉल्व करून झाल्यानंतर माझं ओपिनियन आहे किमान 30-40 मिनिटं त्याच्या एक्सप्लेनेशनसाठी, त्याच्या विश्लेषणासाठी द्यावा। म्हणजे नेमकं समजा उदाहरणार्थ 2014 पॅसेज सॉल्व केलाय, पॅसेज नंबर 2 सॉल्व केलाय, त्याच्या खाली 4 प्रश्न सॉल्व केले, तर ते 4 2 बरोबर आले, 2 का रॉंग गेले, त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः सुद्धा त्या पॅसेजमध्ये आयोगाच्या उत्तरानुसार आणि आयोगानं कोणत्या आधारावरती उत्तर दिलंय, आपण काय विचार केला होता, त्याचं जोपर्यंत विश्लेषण करणार नाही तोपर्यंत आपण काहीही कोणताही सोर्स वापरला तर पॅसेज बद्दल आपण योग्य ती कमांड घेऊ शकणार नाही आहे। आणि म्हणून अगोदर स्वतः अनालिसिस करा, विदाऊट अनालिसिस अगोदर डायरेक्ट प्रश्नपत्रिका सॉल्व करा, ज्यामुळे तुमची रियालिटी ओरिजिनॅलिटी काय आहे ते समजेल। म्हणजे गाईड, ऑल प्रिपरेशन, ऑल गायडन्स हे घेण्याच्या अगोदर डायरेक्टली सॉल्व करा, ज्यामुळे तुमचे स्ट्रेंथ अँड विकनेस तुम्हाला समजतील, त्यानंतर मग ऑल टीचर्स गायडन्स, पुस्तक, नोट्स, गाईड्स या सगळ्यांचा वापर करा आणि त्यातून जे चांगले चांगले आउटकम्स आहेत ते त्याला तुमच्या पेपरमध्ये इनपुट करा, तुमची क्वालिटी वाढेल आणि नेमकं काय चुकतंय, काय करायला पाहिजे त्याचा अंदाज येईल। आणि म्हणून पॅसेजसाठी काय करू, त्याचं एकमेव बेस्ट सोर्स आहे 2012-13 पासून ते 2018-19 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतले जेवढे पॅसेज आले त्याला 1, 2, 4, 5 जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस सॉल्व करा आणि तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही की त्या पॅसेज खाली आयोगानं ते उत्तर का दिलेलं आहे। गाईडमध्ये अनेक पुस्तकात ते उत्तर का दिली त्याचं एक्सप्लेनेशन आहे, पण जर तुम्ही फक्त एक्सप्लेनेशन वाचत बसलात
तर तुम्ही शिकणार नाही की त्याचं उत्तर आयोगाने का दिलेलं आहे. ते डायरेक्ट आउटकम नको, प्रोसेस जगा ज्यामुळे तुम्हाला उत्तर काढायचं समजेल. मग देन सॉल्व करून झाल्यानंतर मग गाईड वापरा आणि गाईडमधून नंतर समजून घ्या येस एक्झॅक्टली आयोगानं का उत्तर दिलं त्याचं एक्सप्लेनेशन वाचा आणि तुम्ही जे एक्सप्लेनेशन काढलं होतं त्याचे बेस थेअरी तयार होऊ द्या. त्या बेसिसवर गाईडचे जे दिलेले एक्सप्लेनेशन्स आहेत आयोगाने ते तुम्हाला समजतील. मग देन तुमचा एक फाउंडेशन तयार होईल, तुमची एक टेक्निक तयार होईल ज्या बेसिसवर तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली आपण नेमकं कसं सॉल्व करू शकतो आणि कसं सॉल्व करायला पाहिजे आहे. आणि म्हणून गाईड आणि नोट्स ऑल जरूर वापरा, पण अगोदर तुम्ही स्वतःचं टेक्निक डेव्हलप करा, स्वतःचं प्रिपरेशन डेव्हलप करा ज्या बेसिसवर तुम्हाला तुमची तयारी करणं शक्य होईल, आवश्यक होईल, ती परिपूर्णता आली पाहिजे. यासाठी सर्वात महत्वाचा आणि मोठा सोर्स आयोगाच्या प्रश्नपत्रिका ज्याला जास्तीत जास्त वापरा आहे. दुसरा घटक रिझनिंग. रिझनिंगसाठी मार्केटमध्ये सर्वात बेस्ट पुस्तक ऑल टाइम आर एस अग्रवाल वर्बल नॉन वर्बल रिझनिंगचं पुस्तक. इंग्लिश जमत असेल नसेल त्या पॉईंट ऑफ व्ह्यू हिंदीतलं वापरा जसं तुम्हाला जमेल, किंवा मराठीमध्ये काही ट्रान्सलेटेड पुस्तकं आलेली आहेत त्यांचा वापर करा. पण वर्बल नॉन वर्बल रिझनिंगला कुठलंच एक्सक्यूज ठेवू नका आहे. एखाद्या वेळेला पॅसेजला कमी अधिक वेळ द्या, पण न चुकता रिझनिंगला वेळ द्या आहे. कारण रिझनिंगची प्रॅक्टिस ही तुम्हाला 100% रिझल्ट देत असते. कारण एक बार काय तुम्हाला टॉपिक समजला, प्रश्न कसा आला तर उत्तर देऊ शकता. पॅसेज कितीही तयार केली तर त्या दिवशी तुमचा मूड, सायकोलॉजी, ट्रेंड, प्रॅक्टिस, लाईन बिटवीन रिडिंग, अंडरस्टँडिंग, आयोगाचे व्ह्यूज हे अनेक आहेत ज्याच्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू पॅसेजच्या माध्यमातूनही. पण ह्या सगळ्याला खूप अनिश्चितता आहे आणि आपल्याला निश्चित मार्ग घ्यायचा आहे तर आपल्याला रिझनिंग सर्वात मोठा ॲसेट आहे. त्यामुळे रिझनिंगसाठी वर्बल नॉन वर्बल आर एस अग्रवालचं पुस्तक जरूर वापरा, त्याचा सर्वाधिक फायदा होईल. त्याशिवाय इतर कोणतीही मराठीतली पुस्तकं वापरत असाल तुम्ही तर ते पुस्तकं कंटिन्यू करा, पण त्यासोबत जमेलचा प्रयत्न करा आर एस अग्रवालचं वर्बल नॉन वर्बल. त्याशिवाय क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड गणिताचा भाग तुम्हाला जसं ज्या पद्धतीने जमतंय तेवढा वेळ द्या, पण अधिक वेळ घालवू नका. किमान वेळामध्ये गणित सॉल्व करता येत असेल तर प्रॅक्टिस करा आणि काही गणिताचे टेक्निक डेव्हलप करा जेणेकरून कमी वेळामध्ये उत्तर देता येईल आहे. रिझनिंगच्या तुलनेत गणिताचे प्रश्न कमी आहेत, त्यामुळे जर जमत नसेल तर वेळ जास्त घालवू नका. थोडाफार प्रयत्न करून जमत असेल तर थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करा आणि किमान मार्क घ्यायचा प्रयत्न करा आहे, पण एक मर्यादेच्या पलीकडे अधिक वेळ घालवू नका आहे. संतुलन ठेवा मार्कांच्या प्रपोर्शननुसार. मार्कांचं प्रपोर्शन जास्तीत जास्त रिझनिंगचं आहे त्याला जास्तीत जास्त वेळ द्या आहे. लास्ट घटक डिसिजन मेकिंग आहे. डिसिजन मेकिंगला अनेक वेळा आपण खूप टेकन ग्रँटेड घेतो की आपल्याला ते जमतं त्याला काही अभ्यास करावा लागत नाही. पण मित्रांनो, दररोज 4-5 प्रश्न तरी डिसिजन मेकिंगचे सॉल्व्ह करा, ज्यामुळे तुम्हाला एक डिसिजन घेण्याचं स्किल सवय लागेल, एक ते टेक्निक डेव्हलप होईल, त्याचा ॲटिट्यूड येत जाईल, तसे विचार येत जातील आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक प्रगल्भ बनेल, ज्या माध्यमातून मॅक्झिमम मार्क घेणं सोपं जाईल आहे. जिथं सहज मार्क मिळतात तिथं आपण मॅक्झिमम घेण्याचा प्रयत्न केलो तर स्कोर अधिक वाढण्याची शक्यता वाढेल आहे. आणि यासाठी कुठलेही अगदी UPSC पासून MPSC चे मॉडेलमधले कुठलेही प्रश्न सॉल्व्ह करा, पण एक तुमचा ॲटिट्यूडसुद्धा तिथे डेव्हलप करा. कारण ॲटिट्यूड डेव्हलप करायला किमान मार्क आहे, पण ॲटिट्यूड डेव्हलप केल्यास अधिक मार्क मिळतील आहे. पण तो ॲटिट्यूड कमी वेळामध्ये डेव्हलप होत नाही, त्याला प्रॅक्टिस लागते, सवय लागते आणि त्या सवयांती तुम्हाला काही गोष्टी इम्प्रूव्हमेंट करता येतात. त्या बेसिसवर तो ॲटिट्यूड डेव्हलप होतो आहे. आणि सिसॅट पेपर म्हणजे अजून काही नसून ॲटिट्यूड आहे, अजून काही नसून प्रॅक्टिस आहे, अजून काही नसून सायकोलॉजी आहे. हे 3 शब्द मोजून तोलून लक्षात ठेवा आहे. तुमचा जसा ॲटिट्यूड होईल, तुमची सायकोलॉजी जशी होईल आणि तुमची प्रॅक्टिस जशी होईल, त्याच्यावर सिसॅटचा पेपर अवलंबून आहे. आणि म्हणून प्रॅक्टिस करताना जी साधनं वापरायची ती किमान साधनं वापरा, पण मॅक्झिमम प्रॅक्टिस करा आहे. साधनामध्ये पहिला घटक पॅसेजसाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिका फॉलो करा. रिझनिंगसाठी वर्बल नॉन वर्बल आर एस अग्रवालचं फॉलो करा. मॅथ प्रॅक्टिससाठी आर एस अग्रवालचं ॲप्टिट्यूडचं पुस्तक आहे ते वापरा. इतर कोणतं गणिताचं पुस्तक वापरत असाल तर त्याला पुढे कंटिन्यू करा, पण प्रॅक्टिस करा. आणि डिसिजन मेकिंगसाठी सुद्धा काही मॉडेल 5-10 क्वेश्चन प्रॅक्टिसला जरूर घेतलेला आहे. पण कन्क्लुजन पॉईंट सांगतोय ते म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतला एक एक प्रश्न मोजून तोलून एकदा नाही 10 सॉल्व्ह करा. तुम्हाला 10 सुद्धा नवीन गोष्टी शिकायला मिळेल. आयोगाची उत्तर कदाचित पाठ होतील, पण उत्तरापेक्षा ते उत्तर का आलं हे समजणं गरजेचं आहे.
त्यामुळे पाठ झालं तरी चालेल, पण ते का आलं हे समजून घेण्यावर भर द्या, कारण सीसॅटचा पेपर प्रॅक्टिसचा पेपर आहे. प्रॅक्टिस 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 आहे, याच्याशिवाय आणखी वेगळा काही घटक नाही. आणि जशी प्रॅक्टिस होत जाईल तसा तुमचा ॲटिट्यूड डेव्हलप होईल, आणि जसा ॲटिट्यूड डेव्हलप होईल तशी तुमची सायकोलॉजी अधिक मजबूत, पॉझिटिव्ह आणि प्रगल्भ बनेल आहे. हे म्हणजे सीसॅट आहे. त्यामुळे या ठिकाणी अभ्यास करावा लागत नाही, नॉलेज वाढवावं लागत नाही, काही लक्षात ठेवावं लागत नाही. जे आहे त्याला सहज आणि सोप्या भाषेमध्ये मॅक्झिमम प्रॅक्टिस लागते, हा सर्वार्थाने त्याचा सिक्रेट आहे, ज्याला आधारित आपण या माध्यमातून सीसॅटची तयारी करणं अपेक्षित आहे. आजच्या व्हिडिओचा मूलभूत उद्देश संसाधन म्हणजे काय सोर्सेस वापरावे आणि कुठून नेमकी प्रॅक्टिस करावी याची प्राथमिक परंतु मोजक्या घटकाच्या आधारे योग्य मार्गापर्यंत कसं पोहोचता येईल या दृष्टिकोनातून तयारीसाठीचा घटक होता आहे. या सीसॅटच्या पेपरमध्ये सुद्धा किमान 150+ स्कोर कसा घ्यायचा यासाठीचा नेक्स्ट व्हिडिओ आपण जरूर पहा, ज्यामध्ये 150 मार्कापर्यंत पोहोचण्याचे काही टेक्निक, काही टॉपिक ज्या माध्यमातून तुम्हाला सराव करता येईल त्याच्यावर भर देता येईल. विशेष कुठे आपल्याला धोके आहेत, कुठे आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत, या पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचं अनालिसिस मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा, आणि ज्या विषयावर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ असावेत असं वाटतंय त्या विषयाबद्दल जरूर कमेंटमध्ये मला कळवा, जेणेकरून त्या विषयाला मी अधिकतम प्राधान्य देणार आहे. याच व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे. बाकीच्या करंट अफेअर पॉलिटिक इकॉनॉमीच्या अपडेटसाठी जरूर चॅनल जॉईन करा, आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.